फडणवीसांच्या निर्णयाला केसरकरांचं आव्हान पोलीस अधिकारी तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी मंत्री दीपक केसरकर यांनी आंतरवाली सराठीमधील पोलिस अधिकारी तुषार दोशींच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे यासंदर्भात केसरकर आणि मुख्यमंत्री शिंदेना पत्र देखील लिहिलेलं आहे याच पार्श्वभूमीवर चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याची अशा प्रकारे पोस्टिंग करणे चुकीचे असल्याचं केसरकरांनी म्हटलंय जालना येथील आंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते त्यानंतर या सर्व प्रकरणातली ग्रह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई केली पोलीस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश ग्रह विभागाने काढले होते मात्र दोषी यांची जालना येथून बदली करण्यात आली आहे तुषार जोशी यांची बदली पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पद बदली करण्यात आलेली आहे नक्कीच मी मुख्यमंत्र्यांना या प पत्र लिहिले होते कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे त्यातच चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला अशा प्रकारची पोस्टिंग देणे चुकीचे वाटले त्यांची पोस्टिंग थांबवून काही काळ हेडक्वार्टरमध्ये काम करता येईल चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढचे बघता येईल म्हणून मी ही पोस्टिंग थांबवावी यासाठी पत्र लिहिलेले होते मुद हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी मला मुख्यमंत्री भेटले आणि त्या दिवशी त्यांना विषय समजावून सांगून मी ते पत्र देखील लिहिले तर जेव्हा देवेंद्र फडणवीस देखील तिथे उपस्थित असते तर त्यांना देखील मी हे पत्र दिले असते आणि हा विषय समजावून सांगितला असता ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई